बऱ्याचदा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असतो, पण जेव्हा आपण निगेटिव्ह सेल्फ टॉक स्वतःशी करायला लागतो तेव्हापासून आपला कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःशीच निगेटिव्ह बोलायचं पहिल्यांदा थांबवा. जेव्हा तुम्ही एकांतात असता तेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करत असता तेव्हा तुमच्याबद्दल तुम्ही सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्यांशी तुलना करणं थांबवा. एखादी व्यक्ती तुमच्याच वयाची आहे आणि ती तुमच्यापेक्षा पुढे गेली किंवा आर्थिकरित्या ती पुढे जात आहे तर तिच्याशी स्वतःची तुलना बंद करा. तुम्ही तुमच्यात जे आहात ते ओळखायला शिका आणि त्यावरच काम करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणतीही गोष्ट परफेक्टच असायला हवी असा हट्ट धरणाऱ्यांसाठी निगेटिव्ह सेल्फ टॉक जरूर काम करतं आणि त्याचा वाईट परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो. कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते, ती बनवण्यासाठी काही काळ आपल्याला घालवावा लागतो आणि तो संयम निश्चित बाळगला पाहिजे.